आदरणीय राणे साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो की गो ब्राह्मण प्रतिपालक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की मी उत्तर रत्नागिरीतील सर्व तालुका अध्यक्षांना विनंती करतो की आपण या गुहागर नगरीमध्ये आदरणीय राणे साहेबांचं पुष्पहार अर्पण करून स्वागत करूया. गुहागर तालुका अध्यक्ष, खेड तालुका अध्यक्ष, दापोली तालुका अध्यक्ष, मंडणगड तालुका अध्यक्ष, चिपळूण तालुका अध्यक्ष, या सर्व तालुका अध्यक्षांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी आदरणीय निलेजी राणे साहेबांचा या आपल्या गुहागर नगरीमध्ये पुष्पहार अर्पण करून स्वागत करूया. आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून राणे साहेबांचं स्वागत करूया. भारतीय जनता पार्टीचा निलेजी राणे साहेब आगे बढो, निलेजी राणे साहेब तू आगे बढो, भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, कृपया ग्रीन झोन मध्ये जे इथे आलेले आहेत त्यांनी कृपया समोर जायचं आहे. या ठिकाणी स्टेजवर गर्दी करायची नाही आहे. कृपया व्यासपीठावरील सर्व मंडळींना विनंती आहे, आपण सर्वांनी आसनस्थ व्हायचं आहे. यानंतर या ठिकाणी संदेश कुर्तळकर साहेब, संदीप कुर्तळकर साहेब भारतीय जनता पार्टीचे नेते उपस्थित आहेत. समस्त आज एवढं मी बोलले नव्हते, सगळ्यांची क्षमा मागते, पण आज भास्कर जाधवांनी समस्त महिला भगिनींचा अपमान केलाय, आमच्या मातृत्वाची विटंबना केले, म्हणून पुन्हा पुन्हा हे वाक्य बोलते. भास्कर जाधवांचा धिक्कार असो, धिक्कार असो, भास्कर जाधवांचा धिक्कार असो. अहो भास्कर जाधव तुम्हाला झालंय तरी काय, अहो तुमचं अभ्यास व्यक्तिमत्व विधिमंडळ उत्कृष्ट वक्ता पुरस्कार मिळालाय, तुमचं असं काय झालंय? आता मला वाटत ते साठी बुद्धी नाठी हे असंच चाललंय, म्हणजे उकत जात आहे, बरडत जात आहे, मनाला येते बोलत जात आहेत. पण आज आपल्या भारतीय संस्कृती आहे आणि आपल्या या संस्कृतीत जेव्हा जेवणावर बसतात भरल्या ताटावर त्या उठूनही ही पद्धत आहे. भरलेल्या ताटा कधी विसरणार नाही. त्याच्यानंतर तुरुंबा गावात त्यांच्याच गावात मंदिरात भर सभेत गावकऱ्यांचा अपमान केलाय, त्यांना शिवे दिले. काय भास्करराव
समर्थकांकडून एकमेकांवर दगडफेक। लोकसभेपूर्वी कोकणातील वातावरण तापलं। भाजप आणि ठाकरे गट आमने सामने कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। भास्कर जाधवांच्या टीकेनंतर निलेश राणेंकडून चिपळूणमध्ये सभा घेण्याचं आवाहन। निलेश राणेंच्या सभेला भास्कर जाधवांच्या सॉरी याआधी आपण एक सत्कार करणार आहोत। हरिभक्त पारायण बबन कुंभार वेळंबगावचे सुपुत्र यांचा गुहागर तालुक्यातून श्रीरामांच्या प्रतिष्ठापनेला अयोध्या मध्ये जाण्याचा ज्यांचा सन्मान झाला ते बबन कुंभार यांचा सन्मान आपण करावं असे मी आदरणीय राणे साहेबांना विनंती करतो। आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांमध्ये 22 तारखेला अयोध्येमध्ये जो कार्यक्रम झाला त्या ठिकाणी जय श्रीराम जय श्रीराम। यानंतर पक्षप्रवेशासाठी मी अपूर्व अनंत बारगुडे सिमरन बारगुडे यशवंत बारगुडे योगिना बारगुडे सुमित काजारे मंगेश बारगुडे सुरेश बारगुडे शालिनी बारगुडे हे सर्व वेळम नाडेवाडीतून या ठिकाणी आलेले आहे। साहेब मी या अपूर्व बारगुडेंबद्दल आपल्याला सांगू इच्छितो या स्वतः LLB पास आहेत। यांचे मिस्टर हे 6 महिन्यापूर्वी वारलेत परंतु त्यांच्या मिस्टरांचं म्हणणं होतं की तू भारतीय जनता पार्टीमध्येच काम केलं पाहिजे आणि त्या प्रेमापोटी त्यांनी आदरणीय मोदी साहेबांवर आणि आपल्या सर्वांवरती विश्वास ठेवून आज ते आपल्या पक्षामध्ये आपल्या कुटुंबासमवेत प्रवेश करत आहेत। आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून यांचा सन्मान करूया। यानंतर दुसरा पक्ष प्रवेश आहे विक्रांत पागडे दुर्वा पागडे संदीप पागडे राज पागडे करण पागडे प्रसाद माडिक प्रतीक माडिक प्रथमेश पागडे काशीराम पागडे रितेश पागडे हे सर्व आपवेलीतून आलेले आहेत। हा आपलोली गावातील तरुण कार्यकर्ता आहे। यापूर्वी जी आपलोली गावातील सरपंच पदाचं जे केवळ त्या 27 मतांनी पराभूत झाल्या आज त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये विश्वास ठेवून आपल्या उपस्थितीमध्ये ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत। आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा सन्मान करूया भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं स्वागत करूया। भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा या सर्वांनी आदरणीय मोदी साहेब आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय निलेजी राणे साहेब आदरणीय नातू साहेबांनी आपल्या सर्वांवरती विश्वास ठेवून आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत। भारतीय जनता पार्टीचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। यानंतर मी विनंती करतो की संदीप कुर्तडकर साहेब भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत कृपया आपण या सभेला संबोधित करावं। समस्त तरुण वर्गाच्या आगळ्यातले काही असलेले तरुणांचे ऐकवान आणि या महाराष्ट्रातले फायर ब्रँड तरुण नेते निलेशजी राणे साहेब ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला तरुणांना एक स्वप्न दिलं आणि तरुण कसा असावा हा निलेशजींकडे बघून अनेक तरुण त्यांच्या पावलावर मार्गक्रमण करत आहे। या मतदारसंघाचे माजी आमदार
विनयजी नातू साहेब अध्यक्ष चिपळूण खेराळे मॅडम व्यासपीठावरील सर्व मान्यवर आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आलोय. मी दोन निवडणुका निलेश राणेंचा निवडणूक प्रतिनिधी म्हणून या मतदारसंघात काम केलंय. फक्त त्यावेळी गुहागर आमच्या देत नव्हतं, ते रायगडमध्ये. ही सभा घ्यायचं मुद्दाम कारण असं आहे की सभा घेणं, लोकांना जमवणं, संबोधित करणं हे काही कारण नव्हतं. कारण निलेश राणे आमच्याकडे कुडाळ मालवणमधून उमेदवार म्हणून उभे आहेत, त्यांचा व्यस्त कार्यक्रम आहे. निलेश राणेंना एक मिनिट सुद्धा का वेळ नसताना सुद्धा ही सभा घ्यावी लागली, त्याचं प्रमुख कारण असं आहे की ह्या मतदारसंघाचा आमदार जो संकासूर आहे, म्हणजे आमच्याकडे तळकोकणात दशावतार चालतात, आता दशावतारात एक पात्र असतं संकासुराचं, तो फक्त संकासुराचं काम करतो, बाकी काय करत नाही. काय पण एक राजकीय विकृती ज्या तुमच्या ह्या दशावतार संकासुरामध्ये आहे त्यांनी ती तिथे व्यक्त केली. उद्धव ठाकरेंचा दौरा झाला, आमचा काही आक्षेप नाही. प्रत्येकाने आपला पक्ष वाढवावा, आपला पक्ष चालवावा, त्याच्याबद्दलही आमचा आक्षेप नाही. पण तिथे भास्कर जाधवनी राणे कुटुंबावर अश्लाघ्य टीका केली. एकमेव काम फक्त निलेश राणे, नितेश राणे आणि नारायण राणेवर टीका करायचं, त्या भास्कर जाधवनी केलं कारण नसताना. अनेक वेळी आम्ही दुर्लक्ष केलं, अनेक वेळी मोठ्या साहेबांनी पण सांगितलं जाऊन दिलं तो वेळा कसा बडबडत असतो, दुर्लक्ष करा. पण कालची टीका दिवा जिवारी लागणारी होती. निलेश राणे सारखा तरुण, राणे साहेबांचा मुलगा गप्प बसतं, स्वस्त बसणं शक्यच नव्हतं. आक्रमक नेतृत्व हे आम्हाला अभिमान वाटतो या नेत्याचा. इतकं आक्रमक नेतृत्व हे आपल्याला कोकण भूमीला लाभलं, महाराष्ट्राला लाभलं. भाजपचे सरचिटणीस उद्या त्यांना दिल्लीला कार्यक्रम आहे. असं असताना निलेशजींनी सांगितलं 16 स्थान केला त्यांच्या मतदारसंघात जाऊन त्याच्या समोर जनतेसमोर त्याचा आपण हिशोब मांडला पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही इथे आलो. आमचं तुमचं व्यक्तिगत काही वाटलं नाही, राजकारण राजकारणाच्या जागेवर चालावं, पण ज्यावेळी व्यक्तिगत टीका करतात तेव्हा कोणी सहन करून घेणार नाही. राणे साहेबांबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? ओ त्या कुटुंबाने आपलं आयुष्य वेचलं, त्या कोकणासाठी आयुष्य वेचलं. काय नाही केलं कोकणासाठी राणे कुटुंबियांनी? राजकारण हा राणे कुटुंबियांचा व्यवसाय नाही, धंदा नाही. भास्कर जाधवचा व्यवसाय आहे, धंदा आहे. राजकारणातून बाहेर पडल्यानंतर भास्कर जाधव जगू शकत नाही, उपजीविकेचं साधन राजकारण आहे. राणे कुटुंबियांचं उपजीविकेचं साधन राजकारण नाही आहे. फक्त जनतेच्या हितासाठी तुमच्यामध्ये येतात, तुमची कामं करतात, तुमच्याकडून कधी अपेक्षा करत नाहीत. निलेश राणे बाजूच्या मतदारसंघात खासदार होते, 5 वर्ष खासदार म्हणून या खासदाराने जे काम केलं मला अभिमान आहे. त्या देशातला सगळ्यात तरुण खासदार कोकणाने दिला 2009 साली त्या खासदाराने कोकणाचा ठसा तिथे उमटवला, त्या खासदाराने कोकणाचं नाव तिथे केलं. त्या तरुण नेत्यावर तुम्ही टीका करता. आता चिपळूणमध्ये निलेशजींचं स्वागत झालं, न भूतो न भविष्यती असं स्वागत झालं. साठेसाहेब तुम्हाला आश्चर्य वाटेल, आताचा सुद्धा आमचं आगमन झालं, त्या जनतेने स्वागत केलं असं वाटत होतं. निलेश राणे आमदार झाले की काय, मंत्री झाले की काय, त्या पद्धतीचं स्वागत जनतेने केलं. आज चिपळूणमध्ये 1000च्यावर गाड्या होत्या. आमचे रवी नांगरेकर असेल, परिमल भोसले असेल, सगळे कार्यकर्ते, सगळ्यांची मी नावं घेत नाही, अपार मेहनत घेऊन तिथे काम केलं. हा षंड भास्कर जाधव तिथे पोलिसांच्या मागे लपून राहिला, 100 कार्यकर्ते जमवले आणि घोषणाबाजी देत राहिला. पोलिसांकडे आमचा लिखित कार्यक्रम होता, आमचा दौऱ्याचा रूट ठरलेला होता. रेस्ट हाऊस वरून या त्या नाक्यावर निलेशजींचं स्वागत करण्यात आलं, प्रचंड मोठं स्वागत झालं. ते झाल्याच्या नंतर
आमचा ताफा जेव्हा पुढे सरकत होता, भास्कर जाधव एखाद्या मवाड्या सारखा तिथे उभा राहून गुंडासारख्या घोषणा देत होता, त्या आमदाराला शोभत? इथल्या जनतेच्या जनतेने विचार केला पाहिजे, हा तुमचा आमदार एखाद्या मावाला सारखा उभा राहतो आणि झाडाला ताफ्यावर घोषणा देतो, काही अंतर आमू गेल्यानंतर आमच्या ताफ्यावर दगडफेक झाला, दगडफेक झाल्यानंतर निलेश राणे किती अंगार आहेत हे त्या लोकांनी बघितलं, जेव्हा राणे साहेब खाली उतरले निलेश राणेंची आग बघितली आणि पाय लावून पळून गेले सगळे, काही आमच्या कार्यकर्त्यांना इजा झाली, निलेशींच्या पियरच्या डोक्याला दगड लागला, मी निलेशींच्या गाडीत होतो, आमची काच फुटली, हे बघितलं तुम्ही, हे समर्थ बोलक उदाहरण आहे, नेता हला म्हणतात, नेता हला म्हणतात, माझ्या कार्यकर्त्याला हात लागेल तर स्वातीचा, माझ्या कार्यकर्त्याला हात लागेल तर छातीचा कोट करून उभा राहणारा हा नेता आहे, आता चिपळूणमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल ज्यावेळी पाऊस कसे दगड फेकत होते, भास्कर जाधवनी नियोजन केलं होतं एवढे दगड आले कुठून, दगडफेक जेव्हा जोरात सुरू झाली निलेश राणे पुढे उतरले आणि सगळ्यांच्या समोर निलेश राणे होते, याला नेता म्हणतात, तुम लडो हम कपडे संभालते असं नाही, स्वतःचा छातीचा कोट केला, कार्यकर्त्याच्या पाठीमागे खंबीर उभे राहिले, चिपळूणच्या नगराध्यक्षांनी त्यांची दखल घ्या, काय परिस्थिती आहे चिपळूणमध्ये, दुसऱ्या पक्षाची जर रॅली जात असेल तर दगडफेक होते, हे दुर्दैव लोकशाहीचं दुर्दैव आहे, याला आमने सामने, त्यांचा हेतू असा होता की सभा फेल व्हावी, आज खरं तर तुम्ही जमलात माझ्या माता भगिनीनो, मी तुमच्या समोर नतमस्तक होतो, एका तरुण नेत्याला भेटायला तुम्ही आलात, त्याचे विचार ऐकायला आलात आणि असा नेता आपल्याला लाभला, आणि हा भास्कर जाधवनी काय केलं आयुष्यात मला सांगा, प्रामाणिकपणे सांगा, फक्त शंकासुरासारख्या ऍक्टिंग करायचं आणि फक्त घोषणा करायची, भाषणं चांगली करायची, कारण शिवसेनेकडे उभाटाकडे बोलायला एकही माणूस शिल्लक नाही, हा एकच शंकासूर शिल्लक आहे, आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीत या शंकासूरला घरी घालवण्याची जबाबदारी तुमची आहे, या सगळ्या तुमच्या मतदारांची आहे, एक विचार करा, आज राणे कुटुंबियांनी काय नाही केलं, मी सिंधुदुर्गात तुम्हाला उदाहरण देतो, राणे साहेबांनी इंजिनिअरिंग कॉलेज काढलं, मेडिकल कॉलेज काढलं, वृद्धाश्रम काढलं, डेअरी काढली, काय नाही केलं सांगा, या महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण नारायण राणे असं आहे की स्वतःच्या संस्थेसाठी एकही इंच जमीन शासनाची घेतली नाही, राणे साहेबांनी जमीन विकत घेतल्या आणि आपल्या संस्था उभ्या केल्या, नाहीतर आपल्याकडे महाराष्ट्रात पद्धत आहे, सगळे जे जे पुढारी आहेत, जे जे शिक्षण सम्राट आहेत, त्यांनी शासनाच्या जमिनी घेतलेल्या आहेत, एकमेव उदाहरण नारायण राणे आणि राणे कुटुंबीय आहे, म्हणून तुम्हाला सांगतो त्याला जाब देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे, भास्कर जाधव एक लक्षात ठेवा, मी पत्रकारांना विनंती करेन, आज पत्रकारांनी कव्हर केला असेल तर चिपळूणचा दृश्य तुम्ही दाखवा लोकांना, पोलिसांच्या मागे आणि महिलांच्या मागे लावून दगडफेक करणारा हा भ्यार भास्कर जाधव, मी त्याचा जाहीर निषेध करतो, अरे हिंमत हिंगोलीतील डोंगरकडा फाटा या परिसरामध्ये नागपूर अकोला राज्य महामार्गावर मराठा आंदोलकांनी रोखला, सरकारने काढलेल्या आदेशाचं कायद्यामध्ये रूपांतर करण्याची मागणी.
दरंगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धुळे सोलापूर महामार्गावरील एसटी वाहतूक पूर्णपणे बंद. छत्रपती संभाजीनगरवरून वडीगोद्री मार्गे बीडला जाणारी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय. बसची तोडफोड होऊ नये म्हणून खबरदारी. लातूरमधून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या एसटी बसेस सुरक्षेच्या कारणास्तव आज बंद. आंदोलक एसटी बसेची तोडफोड करत असल्यानं खबरदारी म्हणून निर्णय. पुण्यातील खडकवासला मतदारसंघाचे भाजप आमदार भीमराव तापकीर यांच्या कार्यालयाबाहेर मराठा आंदोलक जमले. विशेष अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका मांडण्याबाबत तापकीरकरांना दिलं निवेदन. धाराशिवच्या भूम तालुक्यातील अंबीमध्ये मराठा आंदोलकांनी टायर जाळले. रस्त्यावर गाड्या लाकडं टाकून वाहतूकही रोखली. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील मराठा समाजाचा पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको. शिवजयंतीला मुख्यमंत्र्यांसहित कोणत्याही मंत्री आमदार खासदाराला शिवनेरी किल्ल्यावर जाऊ देणार नाही मराठा समाजाचा इशारा. धाराशिवच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि भूमच्या गोलाई चौकामध्ये मराठा समाजाकडून चक्काजाम आंदोलन. रात्रीपासून भजन कीर्तन करत आंदोलकांकडून घोषणाबाजी. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामरोजगार सेवक कर्मचाऱ्यांचं उपोषण. आज बेमुदत उपोषणाचा दुसरा दिवस. विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू. दरंगे पाटलांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी माजलगावमध्ये सिद्धेश्वर मंदिरामध्ये अभिषेक सोहळा संपन्न. मराठा बांधव मोठ्या संख्येनं अभिषेकावेळेला उपस्थित. नांदेडमध्ये मराठा आंदोलकांच्या शक्यतेनं लांब पल्ल्याच्या एसटी गाड्या रद्द. नांदेड आगाराचं 10 लाखांचं नुकसान. बीडच्या आष्टीमध्ये भाजप आमदार सुरेश धस यांच्या घरावर आंदोलन करण्यात आलंय. मनोज जरांगे पाटील यांना साथ देण्याची मागणी. आंदोलनकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. साताऱ्याच्या लोणंद इथल्या तुम्ही विचार करा पुन्हा एकदा. प्रत्येक वेळी राणे कुटुंबांनी सहन करायचं का करायचं? राणे आधी कुणाच्या गोष्टीला जात नाही आणि जर कोणाच्या गोष्टीला तर त्यांना सोडत नाही. हा इतिहास आहे. हा महाराष्ट्राने बघितलेला आहे, कोकणाने बघितलेला आहे आणि राणे साहेबांनी आपल्या मुशीतले कार्यकर्ते तसेच निर्माण केलेले आहेत. राणे साहेबांचे कार्यकर्ते अंगार आहेत अंगार. आता चिपळूणला अनुभव आला असणार. फक्त वाचले पोलीस होते म्हणून वाचले नाही तर भास्कर जाधव आज घरी गेला नसता. ही वस्तुस्थिती होती आणि आज आम्ही निलेशजींच्या प्रेमापोटी फिरतोय. आम्हाला सुद्धा उद्योग व्यवसाय घरदार सगळं आहे. का फिरतो? आम्हाला कोणी काय दिलेलं नाही. फक्त हा जर तरुण तर लोकांसाठी काम करत असेल तर त्याच्या पाठीमागे उभं राहणं आमचं काम आहे. निलेशजींच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करणार. त्यांना पुढे नेणार त्यांच्यासाठी तुमची साथ हवी. आज आमच्या सिंधुदुर्गचे सुद्धा अनेक लोक इथे आलेले आहेत. हे राणेसाहेबांची कार्य. राणेवर प्रेम करणारी जनता आहे आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगायला आलो. ह्याचा हिशोब मोकळा करण्यासाठी आम्हाला ही सभा घ्यावी लागली. तुम्ही अनेकांचे विचार ऐकायचे आहेत. मी आपला जास्त वेळ घेत नाही. परत एकदा जाता जाता सांगतो. या शंकासुराला जर नाही आवरलं त्यांना पत्रकारांना विनंती करतो. ही छापा जर ह्या पुढे राणे कुटुंबियांच्या बद्दल जर काय बोललास तर याद राहा ती जीभ जाग्यावर राहणार नाही. एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर वहागर तालुका शिवसेनेच्या वतीनं सन्मान्य तालुका अध्यक्ष कनबुटकर आणि त्यांचे सहकारी आदरणीय राणे साहेबांचा सन्मान करत आहेत. गुहागर तालुका शिवसेना बापू गणगुटकर आणि त्यांचे सर्व सहकारी मुन्ना देसाई युवा जिल्हा प्रमुख चालू आहे अमरदीप फलचुरे रोशन भोसले रोहन भोसले निलेश मोरे भारतीय कम्युनिस्ट किसान सभेचा पालघरमध्ये रास्ता रोको. रात्रीपासून जव्हार वाडा विक्रमगड डहाणू मार्गावर रास्ता रोको. तर आज दुपारी जेल भरो आंदोलन करणार. कारंजा तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झालेल्या नुकसानीची आमदार केचे यांनी केली पाहणी. शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट 50,000 रुपये शासनानं मदत देण्याची आमदार केचे यांची मागणी. बीडच्या रामेवाडी गावातील शेतकरी जगन्नाथ आंबोरेंनी 2 एकर कलिंगड पिकाच्या लागवडीतून घेतलं 5 लाखांचं उत्पादन. पूर्व मशागत करून बेड आणि मल्चिंग पद्धतीचा वापर करत केली टरबुजाची शेती. सिंधुदुर्गच्या देवगडमध्ये आंब्यावर थ्रिप्स कीटक रोगाचं थैमान. वारंवार महागड्या औषधांची फवारणी करूनही रोग नियंत्रणात येत नसल्यानं आंबा उत्पादक शेतकरी हैराण.
वाशिम जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा, हजारोंची नुकसान भरपाई देण्याची मागणी। वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील अनेक गावांना गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा। गारपीटीमध्ये संत्रा, गहू, चणा तसेच इतर पिकांचं मोठं नुकसान। शासनाने मदत करण्याची केली मागणी। नागपुरात संत्रा बागांना वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा फटका। झाडाला लागलेले संत्रा पीक गळून पडल्याने मोठं नुकसान। शेतकरी हवालदिल। बुलडाण्यामध्ये अवकाळी पावसामुळे हरभरा भिजून मोठं नुकसान। चिखली शेगावमध्ये हरभऱ्याचं, गहू, तूर, कांद्यासह इतर पिकांचंही नुकसान। नाशिकच्या इगतपुरीमध्ये मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कारचा अपघात। तिघांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी। गडचिरोली जिल्ह्यामध्ये आजपासून 1 मार्चपर्यंत जमावबंदी लागू। सभा, मोर्चा, उत्सव, मिरवणुकांना गडचिरोलीमध्ये बंदी। जिल्ह्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं निर्णय। चंद्रपूरच्या ताडोबा अभयारण्यामध्ये मद्यप्राशन करून सफारी करणाऱ्या 5 पर्यटकांना प्रशासनाने ठोठावला दंड। गाईडच्या तक्रारीनंतर प्रत्येक पर्यटकाला 5,000 दंड ठोठावण्यात आला। वाशिमच्या डव्हामध्ये नाथनंगे महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त महाप्रसादाचं वाटप। 1 लाखाहून अधिक भाविकांना घेतला महाप्रसादाचा लाभ। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराची प्राणप्रतिष्ठा। मृदुंगाच्या गजरांमध्ये आणि भक्तिमय वातावरणामध्ये पार पडला प्राणप्रतिष्ठेचा सोहळा। नागपूरच्या महाल परिसरामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचं सामूहिक शिवस्तुतीचं वाचन। विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल माहिती देण्यासाठी विशेष उपक्रम। नागपुरातील ताजबागेमध्ये मुस्लिम समाजाच्या वतीनं मोदींच्या समर्थनार्थ कार्यक्रम। मोदींना विजय प्राप्त व्हावा यासाठी प्रार्थना। नाशिकच्या मालेगाव महापालिका पथकाची धडक कारवाई। 21 लाखांची मालमत्ता थकबाकी असलेले 9 गाळे सील। उर्वरित 31 गाळेधारकांना 2 दिवसांची मुदत। बुलडाण्यामध्ये जालना खामगाव मार्गावर स्टील कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडील 27 लाखांची रक्कम लुटून चोरटे पसार। 2 आठवड्यामध्ये रस्ता अडवून लुटीची ही 5वी घटना असल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह। हिंगोलीच्या वसमतमधील खांडेगाव शिवारामध्ये अज्ञाताने पेटवली बस। सुदैवानं बसमध्ये कोणीही नसल्यानं मोठी दुर्घटना टळली। भुसावळमधील ओझरखेडामध्ये सुरू असलेला बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त। 50 लाखांचा मुद्देमाल नष्ट। राज्य उत्पादन विभागाची सर्वात मोठी कारवाई। वाढवण बंदर विरोध संघर्ष समितीच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय। वाढवण बंदर विरोधामध्ये 22 तारखेला मच्छीमार सामाजिक संघटना धडक मोर्चा काढणार। बीडच्या कोळगावमध्ये कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर मराठा आंदोलकांचा चक्काजाम। महामार्ग रोखल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा। इथे ना चालते दादागिरी ना गद्दारी आणि टायगर अभी जिंदा आहे अशा आशयात सांगलीमध्ये बॅनरबाजी। जयंत पाटलांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सांगलीमध्ये बॅनरबाजी। साताऱ्यामधील लोणंदच्या शरद कृषी प्रदर्शनामध्ये तब्बल 6 किलोचा बाहुबली कोंबडा। कोंबड्याला त्यांचा जो विकास, सिंधुदुर्गाचा विकास आणि रत्नागिरीचा विकास याची तुलना होऊ शकत नाही, तुलना होऊ शकत नाही। आज मोठ्या साहेबांनी 500 कोटीचं हॉस्पिटल सिंधुदुर्गामध्ये उभे केलंय। नातूसाहेब सिंधुदुर्गामध्ये उभे केलंय। राणे साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर कोणीच बोलू शकत नाही। मी आता फक्त एवढं जाते एवढंच सांगतोय, हा जो गुहागरचा जो कोण आमदार आहे, मला माहित नाही आमदार आहे काय माहित नाही, तो नाचा वाळू चोर, भंगार चोर, हप्ते वसुली आणि सगळ्यात म्हणजे चिंदी चोर आहे। आता एमआरडीसी मध्ये साहेब आता भंगार चोर पण धंदा चालू केलाय, तरी भंगार चोरीचा धंदा चालू केलाय। तो स्वतः म्हणतो मी 15 वर्ष आमदार आहे। अरे मेल्या तुला, 15 वर्ष तू आमदार आहेस, 15 वर्षात गुहागर मध्ये काय केलं ते दाखवा, काय केलं 15 वर्षात गुहागर मध्ये ते दाखवा। अहो निलेश राणे साहेब खासदार होते, त्यावेळी त्यांनी 95% निधी हा रत्नागिरी सिंधुदुर्गातील खर्च केला होता। तू मतदार संघात काय केलंयस 15 वर्षात, काय केलंयस, काय विकास केलास ते दाखव मला।
काही लोक भावनिक करण्याचा प्रयत्न करतील पण भावनिक होऊन काम होणार नाहीत. अजितदादांचा पवारांवर निशाणा, तर संसदेत भाषण करून फक्त संसदपटू पुरस्कार मिळवता येतो, सुळेंवर देखील हल्लाबोल. हिंदी इंग्रजी बोलता येत नाही म्हणून भाषणाच्या वेळी अजितदादा बाथरूम मध्ये जाऊन बसायचे, जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका, तर पीएनं लिहून दिलेल्या भाषणातून दादा विरोधकांवरील टीका काढून टाकायचे असा टोला. राष्ट्रवादीच्या बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार असण्याचे संकेत. बारामतीमध्ये रथाद्वारे सुनेत्रा पवारांचा प्रचार सुरू झाल्यामुळे चर्चांना उधाण, तर सुप्रिया सुळे सुद्धा आज बारामतीच्या दौऱ्यावर. आपल्या उमेदवाराला निवडून द्या, पुढील खासदार यापेक्षा जास्त विकास करणार, बारामतीमधील मेळाव्यातून अजित पवारांचा शब्द. आमचं ठरलंय आणि वातावरण फिरलंय, बारामतीतील बूथ कमिटीच्या मेळाव्यात अजित पवारांच्या समर्थनार्थ बॅनरनं सर्वांचं लक्ष वेधलं. धनगर समाजाची आरक्षणाची याचिका हायकोर्टाने फेटाळली, एसटी प्रवर्गातून आरक्षणाची धनगर समाजाची मागणी, आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार संसदेला, मुंबई हायकोर्टाकडून स्पष्ट. कुणबी नोंदी नसलेल्यांना स्वतंत्र मराठा आरक्षण देणार, कुणबी नोंदी असलेल्यांना ओबीसी मधूनच आरक्षण, पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा. मराठ्यांना वेगळं आरक्षण म्हणजे 50% मर्यादा ओलांडावीच लागणार, अधिसूचनेच्या अंमलबजावणीनंतरच आंदोलन थांबणार, ज्यांना कुणबी नको त्यांना वेगळं आरक्षण घ्यावं, जरांगे पाटील मागणीवर ठाम. मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारकडे सादर, 20 तारखेच्या विशेष अधिवेशनात आयोगाच्या अहवालावर चर्चा होणार, मुख्यमंत्री शिंदेंकडून स्पष्ट. शेतकऱ्यांना दिल्लीपासून 200 किलोमीटरवर अंतरावरच रोखलं पंजाब. मी त्यांना एवढं सांगितलं, आमचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा त्यांच्यासारखा दरोडेखोर नाही, आमचा कार्यकर्ता प्रामाणिक कार्यकर्ता, आम्ही सत्कार करणार, जईच्या ह्याच्यावरती जाणार, जईच्या ह्याच्यावरती जाणार. अहो हा गुंड प्रत्येक वेळा म्हणतो राणेसाहेबनी, राणेसाहेबांची संस्कृती, राणा संस्कृती राणेसाहेबांची, प्रत्येक वेळा म्हणतो अहो हा गुंड साहेब. सुरुवात कोणी केली माहिती आहे काय? या भास्कर यादवाने सुरुवात केली, माजी आमदार रमेशभाई कदमांवरती दुर्गेवाडी जो हल्ला केला, मुकदम सामाजिक कार्यकर्ता युनाइट मुकदम, याला स्वामी कॉम्प्लेक्स मधून आरमारा नंबर व्हाईट 111 नंबर, इथे रामदास सारे समुद आहेत, 111 नंबर मधून उचलून त्याच्या स्वामी कॉम्प्लेक्स मध्ये, आता जी जो दगडफेक झाली ना, त्या ऑफिस मध्ये जाऊन या नाच्याने त्याला पट्ट्याने मारलं, व पट्ट्याने मारलं. तिसरी गोष्ट म्हणजे पत्रकार बंधू तुम्ही लिहा, पत्रकार बंधू तुम्ही ऐका, आमची आता इथे प्रमोद पेंडेकर साहेब नाही आहेत, ते बिचारे ते गेल्या होती इथे नाही आहेत, त्यांचा अटॅक आला, बिचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यांना पुढारीच्या ऑफिस मधून पहिल्या मजल्यावरती खाली टाकणारा कोण? हा नाचा. हा नाचा अहो ज्या शारदी देवीची शपथ घेतो प्रत्येक वेळा, प्रत्येक वाळू सरकले, हा जो टेम्पो आहे ना, हा टेम्पो मी आज इथे सांगतो, परिमल बोलतो ते खरं कधी खोट होत नाही, हे सगळे बसलेत ना, हे भावी आमदार आणि भावी खासदार 2024 ला राहिल्याशिवाय राहणार नाही. नातू साहेब आज 1995 साली त्याची असलेली प्रॉपर्टी पहिल्याच इलेक्शनला राणे साहेबांनी त्याला 15 लाख रुपये दिले. घे ना समोर, घे ना पत्रकाराला मोठा ह्याच्यात सांगतो न्याय न्याय, अरे घे समोर आणि सांग ना त्याचं 15 लाखाचं काय झालं ते सांग ना मला, 15 लाखाचं काय झालं, 1995 साली त्याची प्रॉपर्टी काय होती हो, आणि 2024 ला त्याची प्रॉपर्टी काय झाली हो. नातू साहेब ह्याच्या वरती तुम्ही काहीतरी द्या. आज इथे समुद्र किनारा चांगला आहे, मी म्हणतो आज तो बाळासाहेबांनी त्याला आमदार केला, बाळासाहेबांनी त्याला आमदार केला, हा भास्कर यादव बाळासाहेबांचा नाही राहिला, शरद पवार साहेबांनी त्याला विधान परिषद दिली, विधानसभा दिली, त्याला स्वतः म्हणतो मी 9 खात्याचा मंत्री आहे, 9 खात्याचा मंत्री आहे, 9 खात्याचा मंत्री केला, त्याला परत जे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते ते दिलं,
तरी त्यांनी बाळासाहेब पाटील साहेबांच्या पाठी गंजीत पोहोचला. या वासुदेव जाधव या नात्याने शरद पवारच्या पाठी गंजीत पोहोचला. अहो हे बाळासाहेबांचे नाही झाले, हे पवारसाहेबांचे नाही झाले, हा नात्या या उद्धव ठाकरेचा कसा होईल? ते उद्धव ठाकरेला प्रश्न आहे. काय चालायची ऍक्टिंग हो, काय चालायची ऍक्टिंग? उद्धव ठाकरेला उद्धव साहेबांची काय करायचं त्यालाच पाहिजे, काय जेवणारच पाहिजे? आज तुम्ही भारतीय जनता पार्टी शपथ घ्या, हा टेम्पो असा ठेवा की 2024 ला या गुहागर मतदारसंघावर भारत आपल्या भारतीय जनता पार्टीचा झेंडा इथे पडकणार. मी जास्त वेळ काय बोलणार नाही, आपल्याला राणे साहेबांचे विचार, राणे साहेबांचे हे ऐकायचे आहेत. मला इथे 2 मिनिटं बोलायला संधी दिली त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आदरणीय नातेसाहेबांना विनंती करतो आपण सभेला संबोधित करावं. यानंतर नातूसाहेब आणि नातूसाहेबांनंतर आपण ज्यांचे विचार ऐकण्यासाठी एवढ्या बहुसंख्येने उपस्थित राहिला आहात त्यांचे विचार आपल्या सर्वांना ऐकायला मिळणार आहेत. आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या सभेला स्मृती निर्माण करावी. आदरणीय नेते, माजी खासदार निलेशजी राणे, व्यासपीठावर उपस्थित असणारे रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष केदार साठे, उपस्थित व्यासपीठावरील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे, शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे, महायुतीतील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित असणारे ग्वाहगर तालुक्यातील गेले 15 वर्ष ज्यांनी कुठल्या परिणाम गेले 15 वर्ष अनुभवलाय असे सर्व बंधू भगिनी आणि वडीलधारी मंडळी, खर तर व्यासपीठावरची सर्वांची नावं घेतली पाहिजेत कारण सर्वजण इतक्या प्रेमाने आधीपासून आले. मी काल सिंधुदुर्गात होतो, माननीय तिथले आमदार नितेशजी राणे यांच्या मतदारसंघात एक कार्यक्रम होता, अप्पा गुप्तेंचा कार्यक्रम होता आणि त्यावेळी साहजिक मान्य नारायणराव राणे आणखीन अप्पांची विषय काय असू शकतात याचे उल्लेख आम्ही सर्व ऐकले. आता परिमलना सांगितलं ना की कसं आम्ही म्हटलं या नेटवर्क राणे साहेब एखाद्यावरती प्रेम केलं तर इतकं प्रेम करतात की त्याला समोरच्याला कितीतरी एकदम त्याला जो असेल शांत त्याला चांगल्या पद्धतीनं स्वीकारून त्याला पुढे नेण्याचं काम राणे साहेब करतात, कार्यकर्ता सांभाळतात. आज मान्य निलेश राणेंची इथे उपस्थिती आहे, एक उल्लेख झाला या मैदानाचा की भारतीय जनता पार्टीची 20 वर्षाने इथे सभा होते. पण दुसरा उल्लेख मी सांगणार आहे की मी पहिल्यांदा जेव्हा आमदार झालो पोटनिवडणुकीमध्ये त्याची सभा इथेच 31 वर्षापूर्वी झाली आणि त्या सभेला मार्गदर्शन करण्याकरता माननीय नारायणराव राणे इथे आले होते, आणखीन प्रमोद महाजन अशा दोघांच्या उपस्थितीतली सभा इथे झाली होती. माझ्या राजकारणाची सुरुवात करण्याकरता त्यावेळी माननीय नारायणराव राणे इथे आले होते. आज मधल्या भरपूर अंतरानंतर जी भारतीय जनता पार्टीने शिवसेना युतीला या मतदारसंघात पुढे जाण्याची भरारी द्यायची ती देण्याकरता
आज निलेश राणे आज आपल्या सर्वांच्या समवेत इथे आलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात आणि विशेषतः गुहागर मतदारसंघात माननीय निलेशजी राणेंच्या सभेमुळे एक वेगळं नवचैतन्य आलेलं आहे. सर्व युवा कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा जोश आलेला आहे. एक परिमल थोडासा त्रास होत होता बोलायला, घोषणा देऊन त्याचा घसाही बसला होता, पण तितक्या जोरात बोलण्याची परिमल जितक्या जोरात बोलत होता असा प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात काही ना काहीतरी आहे. जेव्हा सुरुवात केली तेव्हा प्रत्येक जण म्हणत होता आपण सभागृहात एवढं सर्व खुर्च्या लावतोय होईल का नाही होईल की नाही, पण जे नियोजनात परवापासून सर्व पदाधिकारी होते ते सर्वजण म्हणत होते की नाही इथे नक्की होईल आणि सर्व भरतील आणि इतका चांगला प्रतिसाद आपल्या सभेला मिळणार आहे आणि याचा याला गालबोट लावण्याचं कोणीतरी काम करत होतं हा विचार आपण लक्षात ठेवला पाहिजे की इतका वर्षाचा या मतदारसंघामधले विषय हे आज मोदी सरकारची गॅरंटी म्हणून आणि मोदी सरकारच्या नंतर डबल इंजिनच्या सरकारचा योजनांचा वेगवेगळा फायदा आपल्या सर्व जनतेला होतोय हा सांगण्याकरता सर्व कार्यकर्ता जातो, हा सांगण्याकरता सर्व कार्यकर्ते काम करतायत, पण ते काम प्रत्येक जण सिंधुदुर्गातलाही कार्यकर्ता परिपूर्ण करतोय आणि आपल्याला त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या मतदारसंघात जागृती केली पाहिजे या भावनेतनं सर्व कार्यकर्ते एकत्रितरित्या इथे कामकाजाकरता आलेले आहेत. हा एक प्रकारे गाव चलो अभियानाच्याच माध्यमातनं या निमित्तानं आपण गावागावात पोहोचलोय. आता हा विचार आजच्या सभेचा विचार आपल्याला प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचवायचा आहे. गेले 15 वर्ष या मतदारसंघातल्या अनेक नागरिकांना लक्षात आलं की 2009-2014 शिवसेना भारतीय जनता पार्टीची मतं वेगवेगळी झाली याचा फायदा कोणाला तरी झाला, पण 2019 अलगद प्रमाणे तेच युतीत आले कारण त्यांना माहिती होतं जिथे राहिले असते तर निवडून आले नसते. युतीत आले, युतीची मतं घेऊन निवडून आले, पण नंतर ज्या युतीच्या नेतृत्व माननीय नरेंद्र मोदीजींनी केलं होतं या सर्व कामकाज त्यांच्यावरतीही अनेक विविध पद्धतीचं बोलण्याचं काम त्यांनी केलं. म्हणजे जेव्हा राष्ट्रवादीत होते तेव्हा राष्ट्रवादीत त्यांच्या एका कार्यक्रमाचा एकूण बडजावा बघून त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार रात्रभर झोपू शकले नव्हते इतका त्या कार्यक्रमातला बडजावा त्यांचा होता. जेव्हा राष्ट्रवादीत गेले तेव्हा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्याबद्दल जे जे बोलले ते सर्व रेकॉर्डवरती आहे. मी या सर्व मुद्द्यांना जाणार नाही कारण आपल्याला आज या आपल्या सर्वांनी माननीय निलेश राणेंच्या आणखीन आपल्यामध्ये मी जास्त वेळ घेणार नाहीये, पण अनेक गोष्टींची जशी आपल्याला शहानिशा करायची. एक मुद्दा आता यांनी सांगितला की एकदा परिमलला सांगितलं की एकदा चौकशी पण झाल्या पाहिजेत काही गोष्टींच्या. एकाच पत्त्यावरती किती रजिस्ट्रेशन होऊ शकतात पीडब्ल्यूडीची हाही एकदा शोध लावण्याचा आवश्यकता. पत्ता एकच, नाव आलटून पलटून फिरवून जर अशा पद्धतीनं कुठली योजना आली तरी ती माझ्याच घरात आली पाहिजे ही जी गोष्ट आहे. त्याचबरोबर जो मुंबई मधल्या कोविड घोटाळ्याचा खिचडी घोटाळ्याचा पर्दाफाश मुंबईमध्ये केला जातोय याच्यातलं पाणी गुहागर विधानसभा मतदारसंघापर्यंतल्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या घरापर्यंत आलेला आहे त्याचाही चौकशी करण्याची या पुढच्या काळात सरकार संबंधितांना सांगितलं जाणार आहे आणि याचीही चौकशी झाली पाहिजे. 2009-14 या 5 वर्षाच्या काळात जे स्थानिक स्वराज्य संस्थांमधले लोकप्रतिनिधी होते
या लोकप्रतिनिधींचा कोणताही उत्पन्नाचा स्रोत नसताना त्यांच्या नावावरती इतक्या जमिनी समुद्र किनाऱ्यावरच्या कशा आल्या याचीही चौकशी पुढच्या काळात झाली पाहिजे। या पद्धतीने एकदा सुरुवातच केलेली आहे ना कि जर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यावरती एखादा बोलायची ताकद जर करत असेल तर याचं उत्तर केवळ तिथेच नाही तर याचं उत्तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ठिकठिकाणी देईल। आणि याच्यातनं या पुढच्या काळात एखादा गावात जरी बोलला तरी सुद्धा त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल। या पुढच्या काळात यापूर्वी मला सांगितलं जायचं म्हटलं जायचं की कुठल्याही भाषणाला उभा राहिला की मोठा कार्यकर्ता मला म्हणायचा अरे ताते असते तर असे बोलले नसते। पण तेव्हाची राजकारणाची पातळी वेगळी होती। आज राजकारणाची पातळी सोडून जर समोरचे जायला लागलेले आहेत तर त्यांना सुद्धा त्याच भाषेत उत्तर इथल्या गावागावात आणि वाडीवाडीत मिळणार आहे। याची ताकद ही आपण सर्वांनी निर्माण करायची आहे आणि या पुढच्या काळात कोणीही ऐकून घेणार नाही हा समज आपण प्रत्येकानं प्रत्येकापर्यंत पोहोचवूया। आणखीन माननीय निलेशजींना विश्वास देऊया की ही जी ताकद ऊर्जा केवळ तुमच्या येण्यानं आम्हाला मिळालेली आहे ही ऊर्जा पुढच्या वर्षभरात आम्ही टिकवून इथे लोकसभा विधानसभेमध्ये आम्ही सर्व आघाडीवर राहू अशा पद्धतीचा विश्वास माननीय निलेशजींना देऊया एवढी मी विनंती आपणा सर्वांना करतो। इथेच थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। यानंतर आपण ज्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहात ते आदरणीय माजी खासदार आपणा सर्वांचे प्रेरणास्थान खासदार माजी खासदार डॉक्टर निलेशजी राणे साहेब आपल्याला संबोधित करतात। निलेशजी राणे साहेब आगे बढो। निलेशजी राणे साहेब आगे बढो। भारतीय जनता पार्टीचा सन्माननीय माजी आमदार विनय नातू साहेब यूट्यूबचा बघून करून ऑडिओ घेतलेला आहे टेबल घेतलेली ऑडिओ टेबल। प्रदेश कार्यकारिणी सदस्य सन्माननीय प्रशांतजी शिरगावकर जिल्हाध्यक्ष उत्तर रत्नागिरी सन्मान्य केदारजी साठे जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा सौ सुरेखाताई किराडे उपस्थित सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनी आज सुरुवातीला सभेला ज्यांनी ज्यांनी या सभेला मेहनत घेतली
आणि सभा यशस्वी केली त्या सगळ्यांना मी मनापासून आभार व्यक्त करतो। कधीतरी सभा घेण्यासाठी तशी काय गरज होती असं मला वाटत नव्हतं, पण उमाटा गटाचे गट प्रमुख उद्धव ठाकरे हे काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गात आले होते, कणकवलीला त्यांची सभा झाली, कॉर्नर सभा। मला माझा मनोगत सुरू करायच्या अगोदर आपल्याला सगळ्यांना जमा जमा नातू साहेबांचं भाषण झाल्यानंतर अरे बस ना बाबा, थांब ना नंतर करायचंच आहे ना सर। नातू साहेबांचं भाषण झाल्यानंतर मला असं वाटलं, आज पहिल्यांदा मी नातू साहेबांना त्यातल्या त्यात आक्रमक बघितलं। आणि खुर्ची पण माझ्या बाजूलाच होती, मी बोललो बरं झालं मी आलो, बरं झालं आजचा झेंगाड झाला, आता नातू साहेब चार झाले। आता भास्कर जाधव नावाच्या लंडोराची काही खैर नाही। आवडलं आपल्याला, आज या कार्यक्रमाला मोठ्या उपस्थितीमध्ये आपण इथे सगळे जमलात, पण हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश उद्धव ठाकरे जेव्हा कणकवलीला आले होते, कणकवलीमध्ये हा तुमचा चिपळूणचा लंडोर भास्कर नको नको ते शब्द बोलला, बाकी मला काही चालतं, निलेश राणेला नातू साहेब काही चालतं, पण राणे साहेबांना वेडं वाकडं बोललेलं मला चालत नाही। आमच्या नेत्यांना वेडं वाकडं बोलायचं नाही। मी इतके महिने ऐकत होतो हा भास्कर भडवा तिकडे गेला नाशिकला, तिकडे पण आमच्या नेत्यांवर टीका। आता नाशिकच्या सभेमध्ये राणे साहेबांचं काय घेणं देणं, हा शिवाजी पार्कला उभा राहिला तिकडे पण राणे साहेबांवर टीका, शिवाजी पार्कचं असं काय गेलं। परवा कणकवलीला आला तेव्हाही परत टीका करून गेला। गुहागर मतदारसंघाची उंची होती, मी अनेक वर्षापासून गुहागर मध्ये ये जा करत आहे, अ स्वर्गीय तात्यांचा हा मतदारसंघ, त्यानंतर विनयजी नातू यांचा हा मतदारसंघ, नातू घराण्याला चार टर्म आपल्या मतदारसंघातून आपण सगळ्यांनी निवडून दिला, आशीर्वाद दिले, या मतदारसंघाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम नातू कुटुंबाने केलं, या भडव्यांनी घालवायचं काम केलं। एकही काम सांगण्यासारखं, एकही काम दाखवण्यासारखं नाही। अहो ज्या उंचीवर नातू साहेबांनी नेलं त्याचे 25% तरी तू या लोकांना सांभाळलं असतं ना, दाखवलं असतं, आज या लोकांनी डोक्यावर घेतलं असतं, आज भडव्या तुला चिपळूणला जी दगडी पडली ना ती पडली नसती। एक दोन आमच्यावर पण पडली, आमच्यावर म्हणजे मागच्या कुठल्या तरी गाड्यांवर, काही हरकत नाही। तू आमच्या शेपटीवर पाय दिलायस भास्कर जाधव भडव्या, लक्षात ठेव, या जन्मात तुला विसरणार नाही, म्हणजे नाही।
तुझ्या ना आईला घोडा लावा ना एक दिवस नावाचा राणे नाही सांगणार. समजलास ना? लक्षात ठेव, राणे कधी कोणाच्या वाकड्यात जात नाही. अनेक महिन्यांपासून मी तुझा ऐकतोय. तुझी जी चिपळूणची भायगिरी होती ना भडव्या, याच निलेश राणेंनी संपवली होती, विसरू नकोस. तुझ्या आईचा घोडा लावू तुला? साध्या 100 बापाची औलाद तू तू दुसऱ्यांचे बाप काढतोस? तू दुसऱ्यांचे बाप काढतोस म्हणे बाळासाहेब बोलले. याला या भिकार जोडाला कोण मातोश्रीमध्ये घेत नव्हता? हा कुत्रा सारखा बाहेर साला भिकार जोड तुला घेतलं कधी मातोश्रीमध्ये? काय संबंध तू बाहेर साला बिस्किट चोर. आता मला परिवार बोला हा भंगार चोरायला लागायचा आला. एक दिवस तोच भंगारचा गांडीत नाही ना घातला ना आवाचा निलक्षण नाही सांगणार. कोणाला हुशारी करतोस तू आमच्याशी? अरे त्या ठाकरेंना नाही घाबरलो आम्ही, त्या पवारांना नाही घाबरलो आम्ही. मुंबईत राहतो, छाती ठोकपणे मातोश्रीच्या बाहेरून रॅली काढतो. कोणाच्या बापाने आमचं काय केलं नाही. तू आम्हाला शिकवतो भायगिरी काय रे? भायगिरीचं सर्टिफिकेट मुंबईतून मिळतं लक्षात ठेव. अरे लांबून कसली दगडी मारतो भडव्या समोर ये. नाही तुझी चड्डी पिवळी झाली नाही तुला झाली ना हॉस्पिटलमध्ये मीच टाकून येईन तुला. तू काय सांगतो आम्हाला? तू नडतो आम्हाला? अरे सरळ मार्गाने आम्ही जात होतो. हा पोलिसांच्या मागे पोपटी रंगाचं टी शर्ट घातलं होतं त्याच्या आईचं. पोपटी तिच्या आईचं साला भडव्या. हा पोपटी रंगाचं शर्ट घालून तिथे पोलिसांच्या गाराड्याच्या मागे, नंतर महिलांच्या गराड्याच्या मागे दोन पाच दगडी मारली असतील चल काय हरकत नाही. आता दगडीच्या बदल्यात निलेश राणे काय पाठवेल हे लक्षात ठेव. तुला नाही कोण तुला नाही सोडत. आता तू नख लावलास आम्हाला आणि आता बसलाय तिकडे भडवा 25 लोकांना घेऊन कार्यालयामध्ये. मोजून 100 लोक होती. पोलिसांनी पोलिसांचं काम केलं असतं, शांततेत सगळं निघून गेलं असतं. त्याच्यावर येईन मी कधीतरी. म्हणे बाळासाहेब ठाकरेंनी मला सांगितलं नारायण राणेला मी काय नाही दिलं, त्यांनी दुसरे शब्द वापरले. बाळासाहेबांचे एवढे वाईट दिवस कधी आले नव्हते भडव्या तुला आतमध्ये बिस्तरच्या बाजूला बसवायला, कधीच नव्हते एवढे. कधी सांगितलं तुला? काय संबंध तुझा? अरे आमच्या राणेसाहेबांनी जेवढं बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम केलं ना त्याच्या 25% पण तू प्रेम केलं नाहीस कधी. तुम्हाला घटना सांगतो. आम्ही विरोधी पक्ष होतो, साहेब विरोधी पक्ष नेते होते, कदाचित नातू साहेबांना आठवत असेल. बाळासाहेबांनी आमच्या राणेसाहेबांना सांगितलं नारायण, कारण का ते अरेतुरेवर होते, नारायण हे काँग्रेसचं सरकार पडलं पाहिजे तेव्हाच. साहेबांनी शब्द दिला साहेब काही करणार पण यावेळेस सरकार पाडायचा 100% प्रयत्न करतो.
तेव्हा पैसा नव्हता नारायण राणेकडे, फक्त फौज होती. हे 25-30 आमदार घेऊन ते वायकरचं कुठलं ते जोगेश्वरीला क्लब आहे, मातोश्री क्लब, मातोश्री क्लबला त्यात सगळ्या आमदारांना ठेवलं. विरोधी पक्ष नेता असताना साहेबांनी स्वतःचं घर गहाण ठेवलं की नाही मी बाळासाहेबांना शब्द दिलाय, सरकार पडलं पाहिजे. स्वतःचं घर गहाण ठेवणारा नेता बडवा हे करू शकतोस का तू बाळासाहेबांसाठी? करू शकतो तू? अरे आमची आई विचारायला लागली हो आपण राहणार कुठे. माझ्या आईला सांगितलं नाही मी साहेबांना शब्द दिला मी आता माघार घेऊ शकत नाही. ते सरकार आपलं राहिलं नाही, एका मताने पडलं. काय अवस्था झाली असेल आमची? पण राणेसाहेब बाळासाहेबांकडे गेले नाही कधी मागायला की साहेब माझं सगळं संपलं, मी या सरकार पाडण्यासाठी एवढे करोड रुपये उडवले, माझं सगळं संपलं, मला काहीतरी मदत करा, अशी मदत मागायला राणेसाहेब कधी गेले नाही बाळासाहेबांसाहेबकडे. त्यांनी परत स्वतःला सिद्ध केलं, परत उभा केला स्वतःला, सगळी परिस्थिती परत निर्माण केली आणि महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये परत स्वतःला सिद्ध करणारा माणूस एकच, त्याचं नाव नारायण राणे. हे शरद पवार वगैरे कसले हो, यांना ऐकायला मिळालं सगळं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळं काय होतं. आमच्या साहेबांनी एक रुपया दोन रुपयापासून नोकरी सुरुवात केली. बाळासाहेबांना रफाट प्रेम, बाळासाहेब बोलले म्हणजे विषय संपला, हे समजणारे आमचे राणेसाहेब. अरे तू काय ओळखतं राणेसाहेबांचं आणि बाळासाहेबांवरचं प्रेम? ज्या दिवशी बाळासाहेब गेले आम्ही लंडनला होतो तेव्हा अहो आमचा साहेब जेवला सुद्धा नाही, आमचं अख्खं घर रडलं. तू आम्हाला बाळासाहेबांचं प्रेम सांगतोस? हा दोन वेळा निवडून आला शिवसेनेतून 1995-1999, 2004 ह्याचं तिकीट कोणी कापलं? हा बाहेर मातोश्रीच्या रडत होता, गाडी बसला चिपळूणला, आता आला इथे फॉर्म भरला, अपक्ष पराभव झाला. पण त्या निवडणुकीमध्ये जुन्या लोकांना आठवत असेल, नातूसाहेबांना आठवत असेल, ती पूर्ण निवडणूक उद्धव ठाकरेला यांनी शिव्या घालायला घातल्या, हे कोणी तुम्हाला जुना माणूस सांगेल? तू साला उद्धव ठाकरेवरचं प्रेम सांगतोस? तुझा काय संबंध उद्धव ठाकरेशी? काय केलंस तू उद्धव ठाकरेच? उद्धव ठाकरेवर तुझं प्रेम? म्हणून मी ह्या ठाकरे कुटुंबावर कधीच काय बोललो नाही, तू कधीच काय बोलला नाही. आणि जर मी बोललो असेल तर मी संन्यास घेईन. आता एक व्हिडिओ दाखवतो तू फक्त बघा. शिबिर दिलं दिवसभर चाललं, सकाळी कोण काय बोलला, काय बोला, काय बोला ते बसायचे नाही, ते ऐकायचे नाही. अशा पद्धतीने पेटवायचं की त्यांच्या डोक्यामध्ये सातत्यानं समोरच्या पक्षाबद्दल
समोरच्या समाजाच्या लोकांबद्दल, समोरच्या जातीच्या लोकांबद्दल द्वेष निर्माण करायचा, तिरस्कार निर्माण करायचा, त्याला द्वेषाला पेटवायचा, त्याच्या डोक्यात सूड घालायचा. ही तो प्रतिशोधाच्या मागे लागतो. सूड ज्याच्या डोक्यात घालतो तो प्रतिशोधाच्या मागे लागतो. तो प्रतिशोधाच्या मागे लागतो. कधी एखादी निवडणूक लागते आणि कधी त्याला आरोप करतोय त्याने आमच्या सभावर अन्याय केला, त्याने आमच्या जातीवर अन्याय केला, त्याने आमच्या घरावर अन्याय केला, असं त्यांनी म्हणायचं. पण कधी विचार करा नाही अरे अन्याय करताना तुमच्या उपाय काय आपली अत्यंत ते जे हे आता संन्यास नाही तर निलेश राणे आज गुहागर मध्ये जाहीर करतो तू 100 बापाची औलाद आहेस. ते साला भिकतो तुला घेतलं कधी मातोश्री मध्ये काय संबंध तू बाहेर बिस्किट चोर. तू आमच्या शेपटीवर पाय दिलाय भास्कर जाऊ लक्षात ठेव या जन्मात तुला विसरणार काय म्हणजे नाही. तुझ्या लावणं एक दिवस नावाचा राणे नाही सांगणार. राणे कधी कोणाच्या वाकड्यात जात नाही. अनेक महिन्यांपासून मी तुझं ऐकतोय. तुझी जी चिपळूणची भायगिरी होती ना याच निलेश राणे. तर आता पाहूया भास्कर जाधव आणि निलेश राणे यामध्ये जो राडा झालेला आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. आमच्या शेपटीवर पाय दिल्यावर तुला विसरणार नाही. तुला काय तुझं शरीर काय तुझा थोबाड डान्स कसला करतो असा आमदार असा आमदार असतो. अहो कुठे गुहागर मतदारसंघाचं नाव महाराष्ट्राच्या नकाशावर नातू कुटुंबाने नेलं आणि ह्यांनी कुठे नेलं एवढा बघाय बघायला कुठे नातू कुटुंबाने कुठे हा गुहागरला नातू साहेबांनी त्याचा उल्लेख केला. गुहागरला फक्त 5 कॉन्ट्रॅक्टर. भास्कर जाधव त्याचा मुलगा जो त्याच्यासारखा दिसतो 3 साल याच्यासारखे दिसत पण नाही. त्याला घरी कोण आला होता माहित नाही. 3 दिसतच नाही. तिच्या आईला तो एक पिकला दारू पिऊन पिऊन मुंबईचे वाईन शॉप चालवतो तो भडवतो काय झाटूतो कुठला तो समीर याचे वाईन शॉप तिकडे इकडे रोजगार कोण देणार रे. वेळेश्वरला बंगला बांधला इकडे
तिथे गोवाघरच्या किनारपट्टीवर सगळे अधिकारी तिकडे त्या स्टॉल धारकांना तुडवून नेलं. पण ह्याचा बंगला सीआरझेड मध्ये येऊन ह्याला नाही कारवाई केली याच्यावर. भडवे आता आम्ही करणार. सगळ्यांना सीआरझेडचा नियम, पण ह्याच्या बंगल्याला, वेळेच्या बंगल्याला, ह्याला सीआरझेडचा नियम नाही. बिचारे गरीब स्टॉल धारक, गरीब व्यवसाय, आपला स्टॉल तिकडे लावायचा, काहीतरी पोटापाण्याची व्यवस्था करायची, काहीतरी खायला मिळेल, काहीतरी घरी घेऊन जाता येईल म्हणून तिकडे व्यवस्था करायची. पण त्यांना सगळ्यांना तुडवलं. हा आमदार असून तिकडे गप्प बसला. तिकडे बिचारे छोटे व्यवसाय उभे राहिले असते, पर्यटकांची सोय झाली असती, पण ते नको. ह्याचा बंगला तिकडे सीआरझेड मध्ये. आणि ग्रामीण भागामध्ये निलेश सुर्वे साहेब मला सांगा, ग्रामीण भागाचे रस्ते बाहेर काढा आणि त्या बंगल्याकडे याचा चकाचक जाणारा रस्ता बाहेर काढा. स्वतःच्या बंगल्याकडे जाणारा रस्ता बघा आणि गुहागरच्या उर्वरित ग्रामीण भागातले रस्ते बघा. तुझाला लुटणार किती रे या मतदारसंघाला? का आहे का नाही तुला? नुसता आमदार केला म्हणजे काय? तुला काय फक्त मारण्यासाठीच केला का? काही नाही. तो आपला गुहागर विजापूर काय तो रस्ता चालला, महामार्ग चालला, महामार्ग अजूनपर्यंत पूर्ण होत नाही. ह्याचा या भडव्याचा कुठेतरी कॉम्प्लेक्स आहे. इकडे काय नावानी कॉम्प्लेक्स आहे, कुठेतरी मागे कॉम्प्लेक्स आहे, इथे आजूबाजूला कुठेतरी. त्याच्या बाजूला 100 मीटरची भिंत तयार झाली. कशी तयार झाली रे? त्या सगळ्या अधिकाऱ्यांना मी सांगून ठेवतो, तुम्ही सगळ्या अडचणी देणार, तुम्ही सगळ्या अडचणी देणार. ज्यांनी ज्यांनी याला खतपाणी घातलंय आणि त्या गरिबांच्या स्टॉलवर लात मारलंय, तुम्हाला प्रत्येकाला मी अडचणीत आणणार. निलेश आणि व्यासपीठावर शब्द देतो. तुम्ही गरिबाच्या अंगावर जाता आणि या टुकराला असा तुम्ही उन्हाळ सोडलाय. ह्याच्या कॉम्प्लेक्सची भिंती उभी राहतात, ह्याच्या बंगल्याच्या आजूबाजूचे रस्ते बनून जातात. सगळ्या गुहागरच्या मधल्या सगळ्या रस्त्यांमध्ये फक्त एचएस कॉन्ट्रॅक्ट 5% घेतो हा भडवा. 5% ह्याला 5% भिकाऱ्याला दिल्याशिवाय एकही रस्ता गुहागरचा होऊ शकत नाही. सांगा मला, सुरू होऊ शकतो का? हे आमचे कोकरे महाराज इथे उभे आहेत. बिचारे 900 गाई पाळतो, 900 गाई पाळणारा, स्वतःच्या खर्चाने चारा इकडे आणणारा, त्याची देखभाल करणारा, त्याला प्लॉट हवा झाला. कोकरे महाराजाला किती वेळा उपोषण करायला लागलं? 3 वेळा. त्याचा जीव जाणार होता. नऊशे गायींची सेवा करणार, कधीपर्यंत तुम्ही हे सगळं सहन करणार? अहो, राणेला काय फरक पडत नाही. हे असे संघर्षाचे दिवस आम्ही जास्त बघितले. हे दगडी इकडे पडली का इकडे पडली का, काही फरक पडला नाही. आम्ही त्या ठाकरेंना ऐकलो नाही. 2.5 वर्ष हा उद्धव ठाकरे या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता. याला मंत्री का केला नाही? साधा राज्यमंत्री का नाही केला? पवार साहेबांनी याला 9 खात्याचा मंत्री केला. दिसतंय का कुठे खात? गुहागरला दिसतं मंत्री? पण आज काय अवस्था आहे गुहागरची आणि ग्रामीण भागाची? ह्याच्याकडे नगर विकास खातं होतं, नगर पंचायत झाली, किती पैसे मिळाले? आणि पैसे मिळाले तर मिळाले, घेणार हाच. 2013 महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुष्काळ होता. त्या दुष्काळामध्ये आणि त्या 2 मुलांची लग्न केली. म्हणजे शेतकरी मरतायत, मरू दे, त्यांचं वाटोळं होतंय, होऊ दे. मी माझ्या 2 लावारिस मुलांची लग्न करणार, सांगणार हा भडवा भास्कर जाधव, याला तुम्ही माफ कसे करता? मला आजपर्यंत गुहागरचं गणित कळलं नाही. अहो, किती हा सुसंस्कृत माणूस आणि कुठे तो साला चिंधी चोर, कुठे तो चिंधी चोर? अहो, उद्धव ठाकरेंचा पण नाहीये. मला उभाट्या गटाच्या कार्यकर्त्यांना सांगायचंय, अरे नको नको ते उद्धव ठाकरेंच्या कुटुंबाबद्दल. आम्ही शिवा घातलंय, रश्मी वहिनीला शिवा घातलंय आणि नंतर सांगतो विश्वासघात झाला वहिनी. तुला कधी वाटलं वहिनी तू बोलतो?
त्यांनी सांगून टाकलं, बरं झालं त्यांनी सांगून टाकलं की आता उद्धव ठाकरेंकडून काय होणार नाही, वहिनी आता तुम्ही या, उद्धव ठाकरेंचा आता घरचाही काही उपयोग नाही, व्हायचाही काय नाही, वहिनी तुम्हीच पाहिजे. आदित्य ठाकरे पण सांगला तो तिकडे तिथे रेपकेस करून तिकडे सगळ्या काय काय धिंगाणे घालतोय मुंबईमध्ये, त्याच्यावर येतो थोड्या वेळाने. म्हणे उद्धव ठाकरे, अरे तुला कोणावर प्रेम आहे रे मला सांग, जो रत्नागिरीच्या जिल्ह्यामध्ये राजकारण करतो प्रत्येकाला मी विचारतो, ज्याला रत्नागिरी जिल्ह्याचं राजकारण माहिती आहे ह्याचं कोणाबरोबर पटलं, ह्याचा रामदास कदमांबरोबर पटलं नाही, ह्याचं उदय सामंतांबरोबर पटलं नाही, ह्याचं शेखर निकमांबरोबर पटलं नाही, कोणाबरोबर पटलं, रमेश कदमांबरोबर पटलं नाही, प्रत्येकाबरोबर क्लेश करायचे, सुनील तटकरेंबरोबर पटलं नाही, प्रत्येकाबरोबर क्लेश करायचे, प्रत्येकाला भांडण्यासाठी प्रवृत्त करायचं. तो माणूस इर्षेला भेटला पाहिजे, तो तुझ्या अंगावर आला पाहिजे, हे जे तुझ्या नेहमी प्रयत्नानंतर रडतो साधारण अण्णांसारखा. रडतो कशाला, अरे पुरुषातला पुरुष आहेस ना तू, निलेश राणे, अरे नारायण राणे तुझ्यासाठी भडवे फार मोठे आहे, हा निलेश राणे तुला बाजार तुझा नाही उठवला, एक दिवस निलेश राणे नावाचा सांगणार नाही. आणि मला काय निवडणुकीची पर्वा नाही, दोन पराभव झाले अजून चार होते, बापासाठी जागणार म्हणजे निलेश राणे लक्षात ठेव. मला कधीच पर्वा नाही पदाची, अरे पक्ष तिकीट देऊ दे ना देऊ दे, मी माझी ओळख शेवटच्या श्वासापर्यंत मी निलेश नारायणराव राणे म्हणूनच सांगणार. अरे ज्या बापाने जन्म दिला, ज्या बापाने एवढं मोठं केलं, भर चौकामध्ये नको नको तो शब्द तू वापरलेस, तुझ्या कुठल्या कुटुंबावर चढायला आलो होतो रे आम्ही, साले कोण कोण चढून गेले, एक मुलगा झाला तुझ्यासारखा दिसत नाही एक सोडून, तू त्यांच्यावर चढ, आमच्या राणीचा कोण आला होता की काय, उगाच, अरे आम्ही काय बोलत नाही, अरे तुझी दखल सुद्धा राणे साहेब घेत नाही एकाही सभेमध्ये, राणे साहेब कधी याच्याबद्दल बोलत नाही, ते आपले उद्धव ठाकरेंवर बोलतात, ते संजय राऊतांवर बोलतात, ते त्यांचं त्यांचं राजकारण आहे. अरे बाळासाहेब बोलत होते चालत होत, आम्ही अनेक वेळेला राणे साहेबांना विचारलं, अहो साहेब बाबा बाळासाहेब काय काय बोलताय, मला साहेबांनी सांगितलं राणे साहेबांनी, निलेश त्यांना अधिकार आहे, त्या माणसाने आपल्याला घडवलं, हे सगळं जे आपण वैभव बघतोय या माणसामुळे बघतोय, त्या माणसाने जे बोलायचं ते बोलू दे, आपण कधी नाही बोलायचं, मी बोला नाही साहेब मला सहन होत नाही, मी कधीतरी बोलणार, तुम्ही मला सगळं सांगितलंय, या मातोश्रीची आबरू नाही एक दिवस या निलेश राणेंनी चव्हाट्यावर काढली तर मला ते त्या दिवसाची मला वाट बघायची लावू नका, तू माझ्या देवतावर बोलणार आहेस, मी तुझ्या देवतावर बोली लक्षात ठेव, एकदा बोललो होतो माहिती ना मागे, तुम्ही नका बोलू, अरे राणे साहेब आमचे बाळासाहेब आमच्या मनात आहेत, अरे आमचे दैवत आहेत, अनेक अपशब्द राणे साहेबांनी आमच्याबद्दल वापरले, आधी सोशल मीडियामध्ये फिरतात, आम्ही नाही त्यांना उत्तर देत, पण फक्त त्यांनाच अधिकार आहे भडव्या, तुला नाही, उद्धव ठाकरे तुला पण नाही, फक्त त्यांना अधिकार आहे. आता तू भास्कर घे कुठेही सभा महाराष्ट्रामध्ये, त्याच्यानंतर निलेश राणे तिथे सभा घेणार म्हणजे घेणार, कुठेही महाराष्ट्रामध्ये सभा घे जर राहशील तर. तू आम्हाला राजकारण शिकवतो काय, आम्हाला राजकारण शिकवतो, आम्ही नाही सहन करणार. या गुहागर मतदारसंघामध्ये मी आता व्यासपीठावर सन्मान्य नातू साहेबांना शब्द दिलाय, साहेब जेवढा खर्च कुराळ मालवणला करणार तेवढाच खर्च गुहागरला करणार, या भडव्याला, या भडव्याला आपल्याला घरी पाठवायचं म्हणजे पाठवायचं, जायची कांड अशा.
याचा मुलगा जिल्हा परिषद अध्यक्ष झाला. शेतकऱ्यांची ट्रीप काढली सगळे जीन्स आणि टी शर्ट मध्ये. मध्य प्रदेशला गेले कोरोनाच्या नावावर. मला अख्ख्या गोवागर वासियांना तुम्हाला विचारायचं आहे, त्या सफेद छोट्या गोळ्या सोडून तुम्हाला या कुटुंबाने काय दिलं मला एकदा तुम्ही हात वरती करून सांगा की आम्हाला ते सफेद छोट्या गोळ्या सोडून आम्हाला अमुक अमुक गोष्ट मिळाली मला कोणी हात वरती करून सांगा. कोरोनाच्या काळात काय दिलं नाही, परिस्थिती बिकट होती. हा पालकमंत्री होता अनेक वर्ष हा पालकमंत्री होता. फक्त 14 व्हेंटिलेटर होते कोरोनाच्या काळामध्ये, मला करेक्ट करा जर चुकीचं असेल तर. फक्त 14 व्हेंटिलेटर होते अख्ख्या जिल्ह्याला. म्हणजे सिंधुदुर्गापेक्षा हा जिल्हा डबल भौगोलिक पण आणि लोकसंख्येमध्ये पण. फक्त 14 व्हेंटिलेटर लोकांचे हाकनात जीव गेले. ह्यांनी सांगितलं मुंबईतून सगळ्या कोणी परत या. एकदा मुंबईतून परत आले सुर्वे हा झाला गायब झाला. हा गायब झाला. ते बिचारे आम्हाला विचारतायत, प्रशासनाला विचारतायत आम्ही कुठे जाऊ. याचा मुलगा अध्यक्ष एम्ब्युलन्स दुरुस्त करू शकला नाही. इलेक्ट्रॉनिक गाड्या घ्यायला सांगितल्या, यांनी घेतल्या डिझेलच्या गाड्या, त्याच्यामध्ये पण कट. अहो गोवागरला विकून खातील या लोक. अर्धा तर विकलाच आहे. यांच्याच एजंट इकडे जमिनी विकणार. किनारपट्टी आता तुमच्या हातात राहिली नाही. गोवागरचा अनेक पर्यटनाच्या आजूबाजूचे स्थळ तुमच्याकडे राहिलेली नाही. तुमच्या हातातून गोवागर गेलेलं आहे या 15 वर्षात. तुमच्या हातातून गोवागर गेलं, आपण काय केलं? नातू कुटुंब होतं 15 वर्ष 4 टर्म या कुटुंबाने गोवागरला सांभाळलं. कोणी सांगू शकत नाही अमुक अमुक कॉन्ट्रॅक्टर या नातू कुटुंबाचा आहे म्हणून. हे काही सांगू शकत नाही. अरे किती लुटायचं आहे म्हणून लुटायचं. अरे उद्धव ठाकरेची साठायची म्हणजे किती साठायची. ते बाळासाहेब म्हणाले काय जिभेला वगैरे काय आराम आहे का ना. म्हणे ठाकरे कुटुंबासारखं कुटुंबच नाही. आता तुम्हाला ठाकरे कुटुंब सांगतो. जयदेव ठाकरे यांचे सख्य बंधू आज कुठे आहेत? शिंदे साहेबांकडे. स्मिता वाहिनी कुठे आहे? शिंदे साहेबांकडे. थापा कुठे आहे? शिंदे साहेबांकडे. हे सगळे तू कुटुंब प्रमुख ना. हा म्हणतो मी महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख. घंटा घे माझा. हा कसला कुटुंब प्रमुख? तुझं स्वतःच कुटुंब दुसरीकडे आहे. हा कसला झाला कुटुंब प्रमुख? जयदेव ठाकरे काय मागत होते यांच्याकडे? जयदेव ठाकरे कोर्टात गेले. कोर्टामध्ये जजच्या समोर जजांसमोर जे जयदेव ठाकरे बोलायला सुरुवात झाले ना, त्याच्यानंतर जज साहेबांनी विनंती केली सगळ्या मीडियाला बाहेर काढा. बाहेरचा कोणी त्या कोर्टरूम मध्ये नको. जयदेव ठाकरेंचं एक वाक्य ऐकून घ्या. ते म्हणाले तो ऐश्वर्या ठाकरे कोणाचा आहे मला माहित नाही. अजय ठाकरे कुटुंबातला एक ठाकरे कोणाचा आहे मला माहित नाही. आणि ज्या दिवशी महाराष्ट्राला कळेल तो ऐश्वर्या ठाकरे कोण, त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये भूकंप येईल. हे माझे वाक्य नाही आहेत, हे त्या जयदेव ठाकरेंचे त्यांची वाक्य आहेत. त्याच्यानंतर कुठलंच प्रोसिडिंग हे कॅमेरा समोर झालं नाही. हे ठाकरे कुटुंब कोण कोणाला जन्माला घालतो हेच माहित नाही. आम्ही बोलायला गेलो तर तुझे बाप काढले तर मला वाईट या गोष्टीचं वाटलं. भास्कर एका कोपऱ्यामध्ये बोलत होता आणि उद्धव ठाकरे हसत होता. तू एवढा सुसंस्कृत ना, मग सांगायला पाहिजे होतं भास्कर जाधव भाषा सुधरा. आम्हाला ही भाषा चालत नाही महाराष्ट्रामध्ये. सुसंस्कृत महाराष्ट्र काय झालं?
दोन्ही मुलांची लग्न झाली नाही आपण मुलीच देत नाही. आता तर मुलंही येणार नाही. असे तर झाले छगन छबाई. तो आदित्य ठाकरे 2.5 वर्ष कॅबिनेट मंत्री होता, कसलाही अनुभव नव्हता. त्यांनी काय केलं, दिशा सालिया नावाची एक मुलगी, तिला कपडे काढून बॅल्कनीतून फेकून दिलं. कपडे काढून हे विकृत, हे साले राक्षस, हे फक्त चेहरे साधे त्यांचे. दिशाने त्या मुलांच्या आई, त्या मुलीच्या आई वडिलांना काय वाटलं असेल, एवढ्या मोठ्या ठाकरे घराण्याच्या समोर कसे ते बिचारे आई वडील लढतील, काय बोलतील बिचारे गरीब आहे. त्यांनी साधी तक्रार सुद्धा केली नाही. अहो मुख्यमंत्र्यांच्या मुलांनी मर्डर केलेला आहे, मुख्यमंत्र्यांच्या मुलांनी रेप केलेला आहे. तेव्हाच्या आदित्य ठाकरे, त्याला एक पोरगी नंतर आवडली, तो सुशांत सिंग राजपूत तिकडचा हिरो बॉलिवूडचा, त्याला वाटलं की नाही मला नाही त्याला पटेल. बाचाबाचीमध्ये समोरासमोर बाचाबाचीमध्ये त्या मुलाचा जीव गेला, फाशी दाखवलं. फाशी एका पार्टीमध्ये गेलेला मुलगा, अहो बॉलिवूडमध्ये अनेक साध्या छोट्या गावातून आलेला मुलगा, त्यांनी नाव कमावलं बॉलिवूडमध्ये, एका पोरीवर लफडं झालं, तो बिचारा गेला, फाशी दाखवलं की त्यांनी फाशी लावून घेतली स्वतःला किंवा काहीतरी झालं. मला सांगावं, ही सगळी मर्डर केस, ही सगळी रेप केस, दिशा सालियान इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर कोण होता, सचिन वाझे. सुशांत सिंग राजपूत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर कोण होता, सचिन वाझे. मुकेश अंबानीच्या घराच्या बाहेर तो बॉम्ब जिलेटिनच्या स्टिक ठेवल्या, आयोग कोण होता, सचिन वाझे. तो रिपब्लिक चॅनलचा संपादक अर्णब गोस्वामी, त्याला घराच्या बाहेर खेचून, कारण का त्यांनी उद्धव ठाकरेवर टीका केली होती, लाईव्ह चॅनलवर टीका केली होती, त्यांनी धमकी दिली होती उद्धव ठाकरेला लाईव्ह चॅनलवर, म्हणून घरातून खेचून त्याला तुरुंगात टाकणारा ऑफिसर कोण, सचिन वाझे. ही सगळी कामं स्वतःच्या ऑफिसरांकडून करून घ्यायची आणि मुलाला वाचवायचं, असा मुलगा. महाराष्ट्रात दाखवतो मी फार सुसंस्कृत आहे म्हणून. तो दुसरा मुलगा, तो उंटासारखा कोण रे तो झाटू त्याचा दुसरा, तो तर कोणासारखा वाटत नाही, तो तर साला थापासारखा पण वाटत नाही. हा कुठल्या तरी हॉटेलमध्ये गेला तो आमच्या मोहित कंबोजनी, त्याची त्याची सीसीटीव्ही काढली, 90,000 दारू पियाला, 90,000 पेट पियायचा, पोरीच्या कानात काहीतरी म्हणायचा, ते कन्फर्म. हा आय आय झालं, 90,000 दारू पितो आणि हे सुसंस्कृत. हा हे बिचारे, यांच्यावर अन्याय झाला, यांच्यावर अन्याय झाला. उद्धव ठाकरेला गर्मी लागते तो झाला महिन्यातून महिन्यातून वर्षातून 2 वेळा लंडनला जातात पूर्ण कुटुंब. हे साधे मुंबईमध्ये कुठलं आंदोलन असेल ह्याला 2 व्हॅनिटी व्हॅन लागतात. याचा कमरेचा त्रास आहे, खालून गेलाय. म्हणजे कमरेचा त्रास आहे ना, इथेच असतो ना, अजून पुढे असतो. याचं बाद झालंय. हा तू आमच्या कशाला तू तोंडायला लागतो, तू तू बाकी कोणाच्या त्या 2 राण्यांच्या लागायला पाहिजे होता, निलेश राणेच्या नका रे लागू, तू नका लागू. अरे या निलेश राणे जिवंतच नारायण राणेसाठी आहे, लक्षात ठेव. मेला तरी चालेल पण नाही आला तरी चालेल, पण राणे साहेबांवर ज्या दिवसापर्यंत तुम्ही बोलत राहणार, निलेश राणे असा गाढवा येत बसणार, हीच भाषा वापरणार, मला कसलीच पर्वा नाही, मला कसलीच पर्वा नाही, मला कसलीच पर्वा नाही, लक्षात ठेव, मला कसलीच नाही. अरे भिजलेला माणूस आहे मी, मी पावसाळ्याला नाही घाबरत, नाही घाबरत मी. म्हणून तुला सांगतो लक्षात ठेव भास्कर, मेरा वक्त बदला आहे, हैसियत नाही. और तेरी किस्मत बदली आहे, औकात नाही. तुला नाही तुझ्या औकातीपर्यंत आणला ह्या जन्मामध्ये, तर नावाचा राणे नाही, लक्षात ठेव.
तू नाही ओळखला अजून मला. अरे 2019 ची निवडणूक होती, आम्ही स्वाभिमान पक्षात होतो, अपक्ष म्हणून लढणार होतो. मला माहिती होतं माझा पराभव होणार, पण राणे साहेबांची इच्छा होती की नाही निलेश तू लढलाच पाहिजे. मी म्हणलो साहेब कसं, कोण नाहीये आजूबाजूला, कोण नाही, कुठला पक्ष जवळ नाही, कसं लढायचं? नाही माझी इच्छा आहे. उतरलो आगीत, आगीत उतरलो, पराभव झाला. त्या दिवशी उमेदवार म्हणून मी हारलो, पण मुलगा म्हणून मी जिंकलो. अरे याच निलेश राणेंनी 3 लाख मतं फक्त फ्रीजवर घेतली, तेव्हा अपक्ष म्हणून आमच्याकडे चिन्ह सुद्धा नव्हतं, काही नव्हतं. एवढा असताना अपक्ष म्हणून 2,78,000 मतं मी घेतली. तू हो एकदा बाजूला, तुझं चिन्ह सोड रे, तू सोड चिन्ह तुझं, आणि मला दाखव किती मतं मिळतात तुला. आमचे नातू साहेब डिपॉझिट जप्त करतील भाडवे तुझं. तू येऊनच दाखव आता इकडे, तुला नाही सोडत मी. आणि मी पोलीस प्रशासनाला पण सांगतोय, जा त्याला संरक्षण द्या, निलेश राणे मागे लागला सांगून टाका. जेवढं संरक्षण द्यायचं तेवढं संरक्षण द्या त्याला, त्याच्या मुलांना द्या. आता नाही सोडत तुला. मला सांगा विषय, तुम्ही घोषणा देता मी समजू शकतो, पब्लिक मधून त्याला भडवा म्हणताय. पब्लिक मधून तिच्या आईला तू असा नष्टर आहे ना, तिच्या आईला जिथे गेला तिकडे नष्टरच. काय म्हणणार? पण नातू साहेब मी आपल्याला विनंती करतो, निलेश सुर्वे आणि आपले सगळे जयतापकर असतील, बाकी सगळे आपले गुहागर मध्ये सगळे जेवढे कोण आपले पदाधिकारी आहेत, जेवढे कोण आपले सहकारी आहेत, आजची जी घटना घडली ती तुमच्या फायद्याची आहे, लक्षात ठेवा ती तुमच्या फायद्याची आहे. त्यांनी प्रसंग बघितला की अर्ध्यापेक्षा जास्त इकडे आहेत, एक सगळे तिकडे असते ना. भास्कर जातो की हाडं नसतील सापडतील, मिळाली नसती त्याची, पण ठीक आहे, काय हरकत नाही. हिसाब किताब इथे आलो, भरभरून बोललो तिच्या आईला, आता बरं वाटतंय. आता बरं वाटतंय भडव्या, लक्षात ठेव निलेश राणे तुला काही सोडत नाही. अरे तू आता जवळ 70 जवळ आलाय ना नातू सर. अरे नातवंडन बरोबर खेळ तुझी असती तर. हा बसला पोपटी कलरचं टी शर्ट घालून. साहेब व्हिडिओ बघितला ना? पण नातू साहेब आज हे सगळं आपल्या समोर बोलावं लागलं, या गोष्टीची खंत सुद्धा आहे. मी आपली आणि आपल्या अगोदर स्वर्गीय तात्यांची माफी मागतो की मला या व्यासपीठावर माझं तोंड खराब करावं लागलं या भडव्यामुळे. मी माफी मागतो, पण जसं मी तुम्हाला सांगितलं साहेब, मी काय कोणाच्या राजकीय याच्यामध्ये प्रवासामध्ये कोणाला काय वाईट वाटावं, कोणाला वाईट वाटेल अशा माझ्याकडून कधीच काही घडत नाही. ही सगळी निलेश राणेची फोर्स आहे ना साहेब, या रत्नागिरीमध्ये लक्षात ठेवा, कोणाकडे एवढी फोर्स नाही तेवढी निलेश राणेकडे फोर्स आहे. मी साहेब मी तुम्हाला सांगतो, मी आपल्याला सांगतो, 10 वर्ष झाली निलेश राणेला, 2 पराभव झाले निलेश राणेचे, पण काय म्हणून ही रत्नागिरीची लोक मला प्रेम करतात मला माहित नाही. काय म्हणून निलेश राणे ते परत परत बोलतात मला माहित नाही. या मातीचं आणि माझं काय नातं आहे मला माहित नाही, पण हे मातीचं जसं नातं तुम्ही जोडलं, निलेश राणे मरेपर्यंत जपणार, निलेश राणे मरेपर्यंत जोडणार, एवढंही आपल्याला या व्यासपीठावर सांगतो. मी हे नातं कधी तुटू देणार नाही, आपण कधी हे तुटू दिलं नाही, मी कधी तुटू देणार नाही. नातू साहेब आता एवढी इच्छा आहे, एवढीच इच्छा आहे, कुठा मालवण मधून निलेश राणे आमदार म्हणून जाणार आणि इथून विनायजी नातू आमदार म्हणून जाणार, एवढं आज या व्यासपीठावरून सांगतो. आणि साहेब तुम्हाला परत एक विनंती करतो,
आता काय गुहागरला येजा येत राहणार, तुम्ही फक्त व्यासपीठावर नको माझ्या. अजून दोन तीन शब्द बोलायचे राहिले होते, ते आता पुढच्या वेळेस बोलतो. याची सर्व्हिस नाही काढली, अजून भरपूर आहे. याची चार मुलं, दोन माहिती आहे ना कोणावर गेली होती, चार दिवस कुठे होती. अरे तू दुसऱ्यांच्या मुलांवर बोलतो, दुसऱ्यांच्या मुलांवर सगळंच काय भालेकर आता बोलायचं नसतं, आता बाकी नाही टप्प्या टप्प्याने कळलं ना. हा ट्रेलर होता भास्कर जाधव, तुझा दही पण निलेश राणेच करणार एवढं लक्षात ठेव. आपण मोठ्या संख्येने इकडे आलात, आपण मोठ्या संख्येने इथे या कार्यक्रमाला उपस्थिती लावली, मनापासून आपल्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. थांब रे, मनापासून मी आपले आभार व्यक्त करतो. आज अनेक ठिकाणी अनेक कानाकोपऱ्यातून आपण इथे जमलात. विनयजी नातू असतील, गुहागरचे आमचे सगळे सहकारी, आमच्या खेड, आमचा खेडचा कानाडे संगमेश्वर, बाकी इकडून तिकडून येणारे, आमच्या सिंधुदुर्गातून येणारे प्रत्येक माणसाला. आणि तू आवरणारा माणूस पण नाही मला माहिती आहे, लक्षात आलं ना. हा भालेकर, ऐकली तुझी घोषणा. आता तयार राहायचं तुम्ही सगळ्यांनी, आपण सगळे जमलात. मला आशीर्वाद दिलात आमच्या सगळ्यांनी, त्या आशीर्वाद दिलात या गोष्टीसाठी भरभरून आपले मी आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे आणि उपस्थित आपणा सर्वांचे या गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी आभार मानतो आणि ही सभा संपली असं जाहीर करतो. त्याचबरोबर ज्यांना कोणाला या ठिकाणी यायचं असेल तर त्यांनी कृपया शिस्तीमध्ये आणि रांगेमध्ये यायचं आहे. कृपा करून गडबड गोंधळ गर्दी करू नका, ही आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती. सर्वांना सूचना आहे, जे वाहन चालक आहेत त्यांनाही सूचना आहे, कृपया उशीर झाला आहे म्हणून कुठल्याही घाई गडबडीत जाऊ नका. आपण सर्वांनी शांततेने घरी जावा. ज्यांना अल्पोपहाराची व्यवस्था प्रत्येकाच्या गाडीमध्ये केलेली आहे, जर कोणाला मिळालं नसेल तर त्या ठिकाणचा जो प्रमुख आहे त्याच्याशी संपर्क साधायचा आहे. कृपया आपल्या सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे, आपापल्या गाडीमध्ये दिलेला आहे. तरी सर्वांनी आपापल्या गाड्या शिस्तीमध्ये आणि शांततेने आपण सर्वांनी घरी जायचं आहे. आपण सर्वजण या ठिकाणी आलात अतिशय गर्दीने. या ठिकाणी जी चाललेली 3:30 सभा ऐकली बद्दल आपल्या सर्वांना गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी मनापासून धन्यवाद देतो. सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे, लोकांना जाण्यासाठी व्यवस्थित मार्ग द्या, सहकार्य करा. धन्यवाद.